नमस्कार, इंडियन न्यूज वेब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं की ग्रामपंचायत अधिनियम कलम 7 अन्वये चार सभा न घेण्याचं गुन्हा केल्याबाबत, चूक केल्याबाबत सरपंच उपसरपंच यांना पदावरून काढून टाकण्यात येऊ शकतं व ग्रामसेवक तथा सचिव यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येऊ शकते. आता आज आपण पाहणार आहोत दुसरी तरतूद, ग्रामपंचायत अधिनियम कलम 10. यामध्ये करण्यात आलेली तरतूद कलम 10(1) मध्ये अशा पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे, राखीव जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करावे. कलम 10(1) मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे, राखीव जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणं. ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरला जातो त्यावेळेला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती नागरिकांचा मागास वर्ग यांच्याकरिता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणं हे बंधनकारक आहे. परंतु जर का आपल्याला जातीचं प्रमाणपत्र असेल मात्र वैधता प्रमाणपत्र जर आपण सादर करण्यास शक्य नसेल तर त्यासोबत एक ऍफिडेव्हिट दिलं जातं, प्रतिज्ञापत्र दिलं जातं, आम्ही निवडून आल्याच्या कालावधीपासून 6 महिन्याच्या कालावधीच्या आत आम्ही वैधता प्रमाणपत्र सादर करणार आहोत. बघा ही तरतूद काय आहे. वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तिने पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे तिने असा अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा आणि ती निवडून आल्याच्या घोषित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र ती सादर करेल याबद्दलचे हमीपत्र, प्रतिज्ञापत्र, हमीपत्र, ऍफिडेव्हिट हे सादर करणं हे बंधनकारक असते. आणि अशा पद्धतीचं सादर केलेलं ऍफिडेव्हिट, हमीपत्र हे संबंधित व्यक्तीला पूर्णतः कायदेशीर दृष्टीने बंधनकारक आहे. या तरतुदीचं उल्लंघन केल्याने संबंधित सदस्याचा पदावरून पायउतार होऊ शकतो. बघा, परंतु आणखी असे की त्या व्यक्तीने ती निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यास तिची निवड भूतलक्षी प्रभावाने, तिची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द झाली असल्याचे मानले जाईल आणि ती सदस्य राहण्यास अनर्ह ठरेल. बघा, भूतलक्ष प्रभावाने म्हणजे ती पदावरून पायउतार होत असते. अशा पद्धतीची तरतूद ही ग्रामपंचायत अधिनियम 10(1)(अ) मध्ये करण्यात आलेली आहे. कलम 10(1) अन्वये संबंधित राखीव जागेवर निवडून आलेला उमेदवार सदस्य हा 6 महिन्याच्या आत पडताळणी समितीचं वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर करीत असेल, केलेला असेल, तर त्याचा सदस्य पदावरून पायउतार होतो, तो भूतलक्षी प्रभावाने पदावरून रिक्त होतो. अशा पद्धतीची तरतूद ही ग्रामपंचायत अधिनियम कलम 10(1)(अ) मध्ये करण्यात आलेली आहे. याबाबत काय तरतूद आहे तर याबाबत आपणाला जर का कोणताही आपल्या ग्रामपंचायत सदस्य याच्या विरोधात कारवाई आवश्यक असेल तर आपण संबंधित सदस्याच्या विरोधात आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रारी अर्ज करायचा आहे. संबंधित सदस्याने 6 महिन्याच्या कालावधीमध्ये वैधता प्रमाणपत्र सादर केलं नाही म्हणून तक्रारी अर्जामध्ये उल्लेख करायचा आहे आणि या तक्रारी अर्जानंतर संबंधित सदस्याला नोटीस जाते. 2 ते 3 तारखा होतात, 6 महिन्याच्या कालावधीमध्ये हा डिसिजन देणं बंधनकारक असतं. या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी नोटीस देतात, संबंधित सदस्याची बाजू ऐकून घेतली जाते, वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर का करण्यात आलेला आहे याबाबत त्याचीही बाजू ऐकली जाते आणि त्यानंतर मिरिट वरती कायदेशीर दृष्टिकोनातून संबंधित सदस्याचा पदावरून पाय उतार केला जात असतो. ग्रामपंचायत अधिनियमामध्ये अशा अनेक पद्धतीच्या तरतुदी आहेत.
आज आपण पाहिलं की कलम 10(1) अनुसार राखीव जागेवर निवडून आलेल्या सदस्याने जर वैधता प्रमाणपत्र आणि जात तिचा दाखला दाखल करण्यास कसूर केला असेल तर असा सदस्य पदावरून रिक्त होऊ शकतो, निरर्थ ठरू शकतो, भूतलक्षी पदावरून खाली होऊ शकतो। अशा पद्धतीची तरतूद ही ग्रामपंचायत अधिनियम कलम 10(1)(अ) मध्ये करण्यात आलेली आहे।